नमस्कार मित्रांनो, बोकडवाला भाऊ या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. मित्रांनो, जर तुम्हाला शेळीपालनामधून चांगल्या प्रकारे उत्पन्न घ्यायचं असेल तर मित्रांनो, जो काही हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पहा. तर मित्रांनो, तुम्ही शेळीपालनासोबतच 2 ते 3 महिन्याचे बाजारातून लहान बोकड, कमीत कमी 5 ते 6 किंवा 10 ते 15 बोकड खरेदी करून आणणे गरजेचे आहे. आता साधारण हे बोकड किती जातात मित्रांनो, 1000, 1500, 2000 लास्ट, याच्यापेक्षा महाग ते बोकड भेटत नाही. म्हणून या रेंजने आपण तुमची जेवढी क्वांटिटी किंवा आवक आहे त्या हिशोबात बोकड खरेदी करून आणणे गरजेचे आहे आणि आपण ते बोकड आपल्या शेळीपालनासोबतच वाढवणे गरजेचे आहे. मित्रांनो, 2 ते 3 महिन्याचे करडे आपल्याला 1000, 1500, 2000 रुपयापर्यंत आरामात मिळून जातात, एवढी गॅरंटी मला आहे, कारण की मी स्वतः मार्केटमध्ये जाऊन तेवढ्या किमतीमध्ये बोकड खरेदी करून आणलेले आहेत. मित्रांनो, आता तुम्ही म्हणणार की हे करडं तर खूप लहान आहे, त्यांना आईचं दूध वगैरे. आता बघा, आपल्या शेळ्यांना, बऱ्याच शेळ्यांना काही वेळेला जास्त प्रमाणात दूध राहतं, तर त्या शेळ्या बोकडांना आपण ते दूध पाजून थोडंसं 10-15 दिवस मोठं वाढवू शकतो, कारण की करडू साधारण 2 महिन्यानंतर किंवा पहिल्या 21 दिवसानंतर करडू चारा खायला लागतं आणि 2 महिन्यानंतर करडू कोरडा चारा, हिरवा चारा किंवा थोडा थोडा खोराक या सर्व गोष्टी खाणं चालू करून देत असतं. म्हणून 2 महिन्याच्या पुढे आपल्याला करडं घेणं काही एवढी अडचण येण्यासारखी गोष्ट नाही आहे. पण आपण जर त्याच्यापेक्षा जर मोठा बोकड घ्यायला गेलो तर तो आपल्याला खूप महाग पडतो. म्हणून आपल्याला 2 महिन्याचे करडे घ्यायचे, 2 ते 2.5 महिन्याचे किंवा 3 महिन्यापर्यंत तुम्ही 1000, 1500 रेंजमध्ये जर करडे भेटले तर तुम्ही ते करडे विकत घ्यायचे आहेत आणि ते फार्मवर आणून त्यांना आपण चांगल्या पद्धतीचे संगोपन हे करायचं आहे. आता मित्रांनो, 2 ते 3 महिन्याचे करडे फार्मवर आणल्यानंतर पुढे तुम्ही 2 ते 3 महिने जर त्यांचा फार्मवर सांभाळ केला तर त्या ठिकाणी ते करडू 5 ते 6 महिन्याचं सहज होऊन जातं आणि एक करडू तुमचं 5 ते 6 हजार रुपयाला किंवा 7 हजार रुपयांना सहज विकलं जातं. तुम्ही मार्केटमध्ये कसं विकतात त्यावर डिपेंड आहे. काही वेळेला काही करडं तुमच्या 7 ते 8 हजारांना सुद्धा विकले जातात, पण फक्त मी या ठिकाणी सरासरी 5 ते 6 हजार रुपयाचा आपण हिशोब लावून चालू आहे. तर मित्रांनो, आपण ह्या हिशोबात 5 ते 6 हजार रुपये जरी रेंज लावली तर त्या बोकडांपासून आपल्याला, त्या 5 ते 10 बोकडांपासून आपल्याला 40 ते 50 हजार रुपये सहज हे भेटून जातात. आता 40 ते 50 हजार रुपये जर आपण त्या आपल्या ईदसाठी जे काही बोकड पालन करतोय किंवा जे काही शेळी पालन आहे, शेळी पालनामध्ये जर आपण त्यासाठी खर्च केला तर 100% आपल्याला तिथून त्या शेळ्या चांगल्या प्रकारचं प्रोडक्शन देणार आहेत. किंवा जे काही आपण ईदसाठी बोकड पाळले त्यांच्या जो खोराकावर आपण ते 40 ते 50 हजार रुपये जर मोडले तर ते बोकड आपले झपाटीने वेट गेन करून ते बोकड कमीत कमी 22 ते 30 हजार रुपयापर्यंत आपला एक बोकड सहजतेने विकला जाणार आहे. कारण की एका बोकडाचं वजन आपल्याला त्यापासून प्रेला 60 ते 80 किलोपर्यंत सहज होऊन जाणार आहे, जर तुम्ही त्यांना चांगल्या प्रकारचा खुराक लावला तर. जर तुम्ही त्यांच्या खुराकाकडे किंवा आहाराकडे लक्ष दिलं नाही तर ते सुद्धा बोकड एवढं फारसं वेट गेन करत नाही. म्हणून आपण त्या खुराकावरचा खर्च काढण्यासाठी आपण गावरान बोकड पालन करत आहोत, ही एक गोष्ट लक्षात घ्या. गावरान बोकड विकून आपण ईदच्या बोकडांसाठी खुराक घेणार आहोत आणि तो खुराक टाकून त्यांना चांगल्या पद्धतीने वाढून त्यांच्यापासून येणारा जो काही प्रॉफिट आहे हा 100% आपल्या हातात राहणारा प्रॉफिट राहणार आहे. ही एक गोष्ट आपण लक्षात घेणे गरजेचे आहे. फक्त या ठिकाणी आपला चाऱ्याचा खर्च इन्क्लूड नाही, कारण की चारा आपला स्वतःच्या शेत जमिनीतला आहे. म्हणून आपण बोकड पालनाकडे वळावत असं तरी मला वाटतं. विकत चारा घेऊन जर तुम्ही बोकड पालन करत असाल तर त्या ठिकाणी तुम्ही गावरान बोकड विकत घेण्याची गरज नाही. तुमचा जो काही चाऱ्यावरचा झालेला खर्च जेवढ्या मोठ्या प्रमाणात होतो की तो खर्च काढणं सुद्धा काही वेळेला मुश्किल होऊन जातं. म्हणून विकत चाऱ्यावर बोकड पालन ही कन्सेप्ट मला तरी पटत नाही आणि ती कन्सेप्ट मी कोणाला सांगत सुद्धा नाही. म्हणजेच मित्रांनो, बोकडांच्या विक्रीतून आपला जो काही नफा आलेला आहे हा नफा आपण शेळ्यांच्या खुराकासाठी, औषध उपचारासाठी आणि त्यांच्या इतर कामांसाठी वापरू शकतो. म्हणजे शेळ्यांच्या किंवा बोकडांच्या जे काही ईदचे बोकड आहेत, ईदचे बोकड विकल्यानंतर आपला जो काही राहणारा मिळणारा प्रॉफिट हा 100% आपल्या खिशात राहील एवढी तरी मला शाश्वती वाटते. कारण की मित्रांनो बघा, जे काही ईदसाठी बोकड आहेत ना, यांची किंमत जरी आपली त्या बोकडांच्या विक्रीतून सुटून गेली तरी सुद्धा राहिलेला जो काही नफा आहे हा नफा पूर्णपणे आपल्याकडे शिल्लक राहून जातोय. आणि मित्रांनो, जर तुम्ही शेळीपालनासोबत जर बोकड पालन करत असाल तर मित्रांनो, शेळीपालनामध्ये फक्त आपल्याला खुराक आणि चाऱ्यावरचा जास्त खर्च करावा लागतो. कारण की जी काही शेळी हे आपली वर्षानुवर्षे आपल्याला कमीत कमी 10 ते 12 वर्ष आपल्याला प्रोडक्शन ही टाकत असते आणि जी काही शेळी पहिल्या 2 वर्षामध्ये तिची किंमत ही नील करून घेते, ही गोष्ट लक्षात घ्यायची. म्हणून जी काही शेळी आपल्याकडे ऑलरेडी फ्रीमध्ये पडलेली राहते, म्हणून जे काही बोकड आपण विकणार आहेत त्यांच्या किमतीतून आपण शेळ्यांना खुराक, आहार, औषध उपचार करू शकतो आणि शेळ्यांपासून सुद्धा चांगलं उत्पादन घेऊन तो पूर्णपणे पैसा आपण आपल्या नफ्यामध्ये ॲड करू शकतो. तर मित्रांनो, अशा प्रकारे एक छोटीशी माहिती देण्याचा प्रयत्न होता. जर तुम्ही शेळीपालन तुम्हाला खूप अवघड वाटत असेल किंवा ईदसाठी बोकड पालन तुम्हाला खूप किचकिट वाटत असेल तर कमी प्रमाणात शेळ्या घ्यायचे किंवा कमी प्रमाणात ईदसाठी बोकड घ्यायचे आणि जास्त प्रमाणात गावरान बोकड घेऊन त्यांना जोडधंदा म्हणून, म्हणजे दोघं एकत्र करून आपण सोबत चालायचे आणि अंदाज बघायचा की आपला खर्च कोणत्या गोष्टीवर जास्त होतोय किंवा आपल्याला प्रॉफिट कोणत्या गोष्टीतून जास्त होतोय. जर तुम्हाला ईदच्या बोकडांपासून चांगला प्रॉफिट मिळाला तर तुम्ही पुढे पूर्णपणे ईदकडे वळून जा.
जर तुम्हाला शेळ्यांपासून जर प्रॉफिट चांगला मिळाला तर तुम्ही पूर्णपणे शेळ्यांकडे वळून जा, किंवा जर तुम्हाला गावरान बोकड विकून चांगल्या पद्धतीत प्रॉफिट मिळाला तर तुम्ही पूर्णपणे गावरान बोकडांकडे वळून जाऊ शकता। तर मित्रांनो, ही झाली थोडक्यात एक टेक्निक। बऱ्याच लोकांना शेळी पालन सोपं वाटतं, बऱ्याच लोकांना गावरान बोकड पालन सोपं वाटतं, आणि बऱ्याच लोकांना जे काही ईदचं मार्केट आहे हे ईदचं मार्केट सोपं असतं, म्हणजे ज्याची त्याची विचार करण्याची टेंडन्सी वेगवेगळी। मित्रांनो, कोणाला काय आवडेल ही गोष्ट आज मी सांगू शकत नाही। एखाद्या व्यक्तीला शेळी आवडतील तर एखाद्या व्यक्तीला बोकड आवडतील, म्हणजे कोणाच्या नशिबात काय आणि कोणाला काय लकी ठरेल हे आपण आतापासून सांगू शकत नाही। म्हणून आपण जर तिघी धंदे जर आजमावून पाहिले तर तेथून आपल्याला 100% ही शाश्वत आणि गॅरंटी येते की हो बाबा, मी जर बोकड पालनाकडे गेलो तर 100 आणि 101% मला चांगला नफा हा पाहायला मिळणार आहे, किंवा शेळी पालनाकडे वळालो तर मी चांगल्या पद्धतीने पैसा कमवू शकणार आहे, हे तुम्हाला तुमचं स्वतःचं त्या ठिकाणी समजून जाणार आहे। त्याच ठिकाणी तुम्ही योग्य तो निर्णय घेऊन शेळी पालन म्हणा, बोकड पालन म्हणा, किंवा ईदसाठी बोकड पालन म्हणा, या तिघी गोष्टीतून चांगल्या प्रकारे नफा कमवून तुमचा जो काही व्यवसाय हा व्यवसाय सुरळीतपणे चालवणार आहात। तर मित्रांनो, आशा करतो आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आणि आपल्या बोकडवाला भाऊ या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।